आता जे विषय आहे, काँग्रेस पक्षाने जे तिकीट जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या बऱ्याचशा जे उमेदवार आहेत काँग्रेसचे, 17 लोकांनी फॉर्म मागितलं होतं, इच्छुक होते, त्यामध्ये एक इच्छुकपणा मी सुद्धा केला होता. अजूनही सुद्धा ज्या पद्धतीने भिवंडी शहरातील जे उमेदवार होणे फार गरजेचं होतं त्या पद्धतीने आम्हाला कुठे दिसून आलेलं नाही आहे. भिवंडीच्या ना पूर्वेमधून उमेदवार दिसतोय, ना पश्चिमेमधून उमेदवार जो दिसतोय कॅन्डिडेट, तो पूर्ण ग्रामीण विभागात आहे. विषय आहे, विषय पूर्व पश्चिम आणि ग्रामीणचा नाही आहे. परंतु आम्ही जो उद्या फॉर्म भरणार आहे तो आम्ही एक पक्षाच्या अनुषंगानेच फॉर्म भरणार आहे आणि पक्षाला आम्ही शेवटपर्यंत विनंती करणारच आहोत की आम्हाला ह्याच्यामधून उमेदवारी मिळावी. मी फक्त माझीच उमेदवारी नाही म्हणत, म्हणून माझ्या कुठल्या पक्षाच्या ज्या आम्ही जे स्थानिक लोकल आहोत त्याच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. उमेदवार लादला गेला असं वाटतंय. आता हे पत्र माझ्यापेक्षा पत्रकार म्हटलं गेलं, ते पत्रकार म्हणतात, प्रश्न करतात, म्हणजे नक्कीच तो प्रश्न लादला गेल्यासारखाच आहे. हा गेले 30 वर्षापासून माझा विजन आहे शहराचा, परंतु जोपर्यंत शहराकरता मी काय करू शकत नव्हतो तोपर्यंत मी स्वतःला आपल्या त्या पद्धतीचं लायबिलिटी मी नको तो दाखवत. आता मी एवढंच म्हणू शकतो की 30 वर्षानंतर मी शहराकरता नाही 100%, पण 30-30% तरी मी कामं केलेली आहेत आणि त्या 30% कामाच्या आधारावरतीच मी आज जनतेच्या पुढे जाणार आहे. आणि ही जी सेवा आम्ही जी केलेली आहे शहराकरता जनतेकरता, त्या अनुषंगानेच आम्ही हे तिकीटची मागणी करतो. ह्याच्यामध्ये अपक्ष राहण्याचा विषय येतच नाही. ह्याच्यामध्ये पक्षाची मागणी आम्ही शेवटपर्यंत 29 तारखेपर्यंत काँग्रेस पक्षाकडूनच मागणी करणार. आणि काँग्रेस पक्ष इतर शहरांपेक्षा भिवंडी शहराचा हा विषय वेगळा आहे, त्याच्याकरता काँग्रेस पक्ष नक्की याच्यावरती विचार करेल. माझ्याबद्दल नाही, आमचे 17-18 उमेदवार आहेत त्याच्याबद्दल नक्की विचार. आव्हान तुमच्यासमोर 100% हा आव्हान नाही आहे. ह्याला म्हणतात ना, हे बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट गेलं तरच हे शहराचं काम होणार आहे. हे फक्त हा वर्ष जे काम थांबलेलं आहे ते काम कुठल्या प्रगती बेसिसवर नाही आहे. शहराची जी कामं आहेत ते रस्ते गटर हा नगरसेवकाचं काम आहे, आमदाराचं काम आहे. लोकांना सुख सुविधा, महिलांना सुख सुविधा पोचवणे गरजेचं आहे. महिलांकरता गार्डन्स बांधणे, त्यानंतर मार्केट चांगले स्वच्छ मार्केट तयार करणे, त्यानंतर त्यानंतरकरता त्यांचे बस फॅसिलिटीज त्यांना करून देणे, त्यानंतर फार मोठी शिक्षण विभाग या शहराकरता होणे फार गरजेचं आहे. त्याकरता माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते, तर आम्ही साधारणतः 1-3 एकर जागा देऊन इथे मेडिकल कॉलेज आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ते आमचे स्वप्न आहेत. हे कशा करता, हे माझ्या वैयक्तिक कामाकरता आणि हे फ्री ऑफ लँड आम्ही तेव्हा देणार आहोत. हे शहराकरता आम्ही गिफ्ट देणार आहोत का, आता मेडिकल कॉलेज यावं आणि इथल्या ज्या आमच्या महिला आहेत, आमच्या ज्या मुली आहेत शहरातल्या, तर इतर शहरामध्ये जातात. हे डेव्हलपमेंट आहे. रस्ते आणि गटर बांधणे आणि त्याचं उद्घाटन करणे हे डेव्हलपमेंट नाही आहे. जोपर्यंत माझी बहीण, माझी इथली मुलगी जोपर्यंत इथल्या स्थानिक लेवलवरती स्थानिक कॉलेजमध्ये आणि याच्यामध्ये जात नाही मेडिकलमध्ये, तोपर्यंत भिवंडीचं शहर अपूर्णच आहे. कार्यकर्ते हे जे झालेले आहेत हे काय तयार केलेले कार्यकर्ते नाहीत, हे मनापासून आहेत, हे रक्तापासून आहेत. हे जे कार्यकर्ते आहेत ना, हे असे नाही आहेत, हे माझे 50-50, 60-60 वर्षा 40 वर्षापासून माझे मित्र आहेत आणि हे यांच्या अनुषंगानेच मी आतापर्यंत इथं पोहोचलेलो आहे. हे तर येथे भिवंडी शहरात 2 महिन्यात कोण पोहोचू शकत नाही, परंतु आज मी साधारण हे म्हणू शकतो की मी तासाभरात भिवंडी शहरामध्ये ह्या सगळ्यांच्या लोकांच्या चॅनल मार्फत पोहोचू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.